नमस्कार मित्रांनो, खाकी खा यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। खरं तर सकाळचे 6 वाजल्यापासून आपण आता शूटिंग करतो आहोत। महालक्ष्मी स्नॅक्स सेंटर इथं मी आता आलेलो आहे, देवकर पाणंद निकम पार्क इथं कोल्हापूरमध्ये। तर इथं सकाळी 7:15 वाजता पोहे उपीट शिरा तुम्हाला तयार मिळणार, आणि म्हणूनच हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे। इथे लांबलांबनं लोक खास नाश्त्यासाठी येतात, आणि इथलं शिरा उपीट खूप फेमस आहे। त्याचबरोबर उडीद वडे, मैदू वडे आपण ज्याला म्हणतो, मेदू वडे, ते सुद्धा खूप फेमस आहेत। इथला सांबारसुद्धा खूप मस्त असतो। तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज हा तयार कसा होतो। चला तर मग बघूया आणि टेस्ट करूया, आणि तिथले शेफ जे मेन आहेत त्यांच्याशी पण बोलूया थोडंसं की नेमकं त्यांचा अनुभव काय आहे या क्षेत्रामधला। चला मग तुम्ही येत आहे माझ्याबरोबर। हलवायचं का? हा, म्हणजे काठी लावून
शेफ आपल्याबरोबर आहेत दीपक, तर त्यांना विचारूया की आता लॉकडाऊन तर पुन्हा एकदा हॉटेल इंडस्ट्री चालू झालेली आहे आणि त्याबद्दल त्यांना काय वाटतंय आणि ओव्हरऑल त्यांचा अनुभव या क्षेत्रामधला कसा आहे, किती वाजल्यापासून तयारी केली जाते आणि खायला खूप खूप सुंदर असे पदार्थ दिले जातात. तरी सकाळी हॉटेल 6 वाजल्यानंतर चालू होतं, त्यानंतर कस्टमर म्हणजे 7 नंतर यायला तरी चालू होतं. तरी 7 या वेळेमध्ये निम्मे पदार्थ तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 हॉटेल चालू असतं. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे 12 वाजेपर्यंत इडली उडीद वडा ते मिळतं, 12 नंतर डोसा उत्तापा वगैरे तुम्हाला मिळतं 7:30. तर आता लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा हॉटेल आता चालू झाले तर काय वाटतं तुम्हाला, रिस्पॉन्स चांगला आहे? रिस्पॉन्स तसा म्हणजे बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी. अजून एवढा म्हणजे हे नाही, नेहमीसारखा म्हणजे असं नाही, कारण बऱ्यापैकी म्हणजे तसं आहे. 100% म्हटलं तरी 70% तरी आत्ता म्हणजे रिस्पॉन्स आहे. तर काय आपण रेट्स काय काय ठेवले? रेट्स काय लॉकडाऊनच्या ह्याच्यामुळे तरी काय वाढवलेले नाहीत, आहे तेच रेट. म्हणजे शिराव पीठ पोहे कसं 20 रुपये, इडली उडीद वडा म्हणजे इडली 30 रुपये, उडीद वडा 40 रुपये, इडली वडा जर म्हणजे असा घेतला मिक्सर तरी 35 रुपये. भविष्यात रेट वाढण्याची शक्यता आहे? अजून तरी काही विचार केला ना रेट वाढवायचा, आता जसं कस्टमरचा रिस्पॉन्स मिळेल त्यानंतर मग ठरवणार रेट वाजव म्हणजे वाढवायचा का नाही वाढवायचा. तर आता आपण खाऊन बघूया पदार्थ कसे लागतात. मी आता उडीद वडा, इडली आणि एक शिरा खाणार आहे. मित्रांनो, शिरा 1 नंबर आहे, त्याच्यामध्ये काजू घातलेले आहेत, त्यानंतर साखरेचं प्रमाण पण योग्य आहे, खूपच मस्त लागते. वा वडा, त्यामध्ये खोबरं घातलेलं आहे आणि या बाजूला चटणी आहे, इकडं सांबार आणि एक्स्ट्रा सांबार पण दिलेला आहे. खूपच मस्त ही डिश दिसते. वडा मोठा आहे, वडा मोठा आहे आणि इडलीसुद्धा आकारानं मोठी आहे, तशी छोट्या इडल्या नाही आहेत. 1 नंबर क्वालिटी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा इथं येऊन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका.